पनवेल तालुका अंतर्गत वल्लभ गांव स्थित गणेश नगर के रहवासियों ने बिजली के कम आपूर्ति के चलते पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल से नए ट्रांसफार्मर लगाने की मांग की थी, जिसके चलते काशीनाथ पाटिल की पहल से आखिरकार ट्रांसफार्मर उपलब्ध हुआ, जिसका उद्घाटन बृहस्पतिवार को काशीनाथ पाटिल के हाथों किया गया। उद्घाटन अवसर पर पंचायत समिति के नवनिर्वाचित सभापति हरीश केणी, श्री जाधव, श्री सूर्यवंशी, श्री सुरवसे आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर काशीनाथ पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए भविष्य में किसी भी प्रकार की समस्याएं सुलझाने के लिए कटिबद्ध होने का अभिवचन दिया। मैं आपल्याला सांगू इच्छितोय की गेल्या 3-4 महिन्यापासून सातत्याने गणेश रहिवासी संघटनेतले पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी लाईटची अत्यंत निकट होती गरज होती। मी खानेंद्र साहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली कि आमच्या नवीन गावठाण विस्तारा अधिकारीमध्ये अनेक वस्ती वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी लाईटची नितांत गरज आहे। एकट्या वल्लभ गावावर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर त्याचा लोड पडल्या कारणाने गणेश नगरला कार्यक्रम करणं अशक्य असे साहेबांनी वस्तुस्थिती आजमावून घेतली। स्वतः खानंदे साहेबांनी याच्यात जातीने लक्ष घातलं। खऱ्या तर ग्रामपंचायतीला आणि इतर सही सुविधांना देताना पहिला कोटेशन भरून त्याचे पैसे भरावे लागतात, पण मला वाटतं पनवेल तालुक्यातली ही पहिलीच योजना असेल की कुठलाही प्रकारचा निधी या योजनेसाठी न भरता ह्या मंडळींनी हे काम आपल्याला मोफत करून दिलंय। खरं तर खानंदे साहेब, जाधव साहेब, सुरवसे साहेब यांचं फार मोठं योगदान आहे की कुठेच अशी योजना झाली नाही। कारण सुरुवातीला कुठे एक पोल टाकायचा झाला तरी कोटेशन भरल्याशिवाय कुठलं काम होत नव्हतं, पण मला समजत नाही की आपली निकड, आपली गरज, आपलं सातत्य पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खरोखर या ठिकाणी गरज आहे। त्यांनी कुठल्या योजनेत बसवले ते नंतर ते सांगतील, पण आम्हाला माहिती नाही। पण मात्र पैसे न भरता हे काम करणारी हे जे अधिकारी आहेत, अशा अधिकाऱ्यांची खरोखर शासन दरबारी गरज आहे। कारण अशा अधिकारी वर्ग असेल तर कुठल्याही विकासाच्या कामाला खेळ बसणार नाही। आमच्या गणेश नगरच्या रहिवासी संघटनेच्या माध्यमातून मी आश्वासन देतो की या ठिकाणी कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही। काही निमित्ताने काही लोकांनी याच्यात खो घालण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यांची सवय आहे, त्याला काही विलाज नाही। अशा लोकांना बरोबर घेऊन पण कधी कधी आपल्याला जावं लागते। काम करत असताना अडचणी येतात, त्या अडचणीवर कशा प्रकारे मात करायची ते आपल्याला पहिल्या दिवसापासून माहित आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय। तरी सुद्धा तुम्ही मंडळीने कुठल्याही प्रकारे दबावाला बळी न पडता चांगलं काम करून घेतलंय। या ठिकाणी मीटरच्या बाबतीत काही तक्रारी असतील, काही अडचणी असतील, वल्लभ गावाच्या बाबतीत काही तक्रारी अडचणी असतील, तुम्ही आम्हाला सांगा, त्या कामात आम्ही तुम्हाला वेळोवेळी निश्चित सहकार्य करू असं अभिवचन या ठिकाणी मी आपल्याला देतोय। वही हरीश केणीने भी अपनी भावनाएं जाहिर करते हुए काशीनाथ पाटील द्वारा की गई पहल की सराहना की। आज मी प्रथम काशीनाथ पाटील साहेबांनी आपले सर्वांना धन्यवाद देतो की माझं कालच सभापती म्हणून नियुक्ती झाली आणि उद्घाटन प्रथमच, त्याबद्दल मी आपणांचे सर्वांचे धन्यवाद मानतो। आणि विकासाच्या बाबतीत बोललं तर जिल्ह्यात शेका पक्ष आणि शिवसेना हे सतत घोडदौड चालू आहे। जिल्ह्याच्या दृष्टीने बघितलं तर आमचे नेते बालाराम पाटील साहेब हे जिल्ह्यात बारकाईने लक्ष देऊन प्रत्येक ग्रामीण भागात सगळीकडे चांगले काम करत असतात। आणि तालुक्याच्या दृष्टीने बघितले तर आमचे नेते काशीनाथ पाटील साहेब हे तालुक्यातील गावागावात बघून विकासाची कामं करीत असतात। आणि आज आपल्या वल्लभ गावासाठी खरोखर, आज वल्लभ गाव तिकडे 1 किलोमीटर हा गणेश नगर असून जे पहिल्या तुम्हाला लाईटची व्यवस्था होती त्यामुळे त्या तिकडनं येण्यासाठी एक व्होल्टेज कमी येत असं ना लाईटचं, त्यामुळे कमी जास्त प्रमाण होत असेल। आणि आज जर आपल्याला हे ट्रान्सफर नवीन ट्रान्सफर दिलेलं आहे आणि ट्रान्सफरची पण आज क्षमता बघितली तर 200 आहे। खरं म्हणजे या गावाची परिस्थिती बघितली तर मला वाटतं 60 ते 75 आवश्यकता असते, पण साहेबांचे सतत प्रयत्न आणि जे मी बरेच वर्ष 5 वर्ष आमचे सभागृहाचे ते नेते होते आणि ते प्रत्येक वेळी त्यांची जी साहेबांची कामं करण्याची पद्धत मी बघितली आहे, त्यामुळे जे आज जी तुम्हाला जर बघितलंय का त्याही जे 200 ट्रान्सफर बसवला आणि कुठलाही पैसा न लागता आज तुमचं काम झालंय, खरोखरच तुम्ही साहेबांचा धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे। कार्यक्रम के दौरान नवनिर्वाचित पंचायत समिति के सभापति हरीश केणी, श्री जाधव, श्री सूर्यवंशी आदि का ग्रामवासियों द्वारा सत्कार किया गया।